एक दिवशी असंच मनात आला आणि केला फोन. आई बाप नसताना केला. पण तुम्हाला कसं कळलं आई बाप? कळायचं ना, माझं सेटिंग होत. सेटिंग होत. मेन माझ्या भाऊने हट्टच गल्ला की मला हाच भावाची पाहिजे. अरे वा, ते बरं केलं भावाने. तुम्ही काय त्याला पटवलं होतं वाटत पाहिजे? हो, घेऊन फिरायला जायचे, आईस्क्रीम वगैरे द्यायचे. आईस्क्रीम नाही गडबड केली. तर माझ्या बहिणीने मला सांगितलं, ताई ते जर्सीवर मागे ते संजय लिहिलेला एक मुलगा इथून पास होतो, बघतो मागे वळून वळून तुला का बघतो. तेव्हा माझं लक्ष द्यायला लागलं की हे आपल्याकडे बघताय. ते जर्सी म्हणजे कसं आहे की हिला नाव कळवं की माझं नाव ते म्हणून. आज कळतंय. कळलं तुम्हाला जर्सीचे फायदे काय आहे? तुम्ही एकट्या फोनवर बोलताय, हे एकट्या फोनवर बोलताय, हे समोरच्या बाकड्यावर आहे, तुम्ही इकडच्या बाकड्यावर आहे. मग मला खरं सांगावं लागलं की असं असं आहे म्हणून. अच्छा, असं सांगितलं? हा हा, सांगितलं मी, खरंच सांगितलं. मी मुलं रडली की फुगे. चुलत भावाने पाहिल्यानंतर तो तुम्हाला काहीच बोलला नाही. आम्ही गेलो, बाजूने गेला माझ्या, तरी मला काय बोला. मी घरी आली त्याच्यानंतर मला म्हणतो, स्वाती तू तिकडे काय करत होतीस? मी म्हणलो कुठे रे? नाही, एसटी डेपोच्या इथे. कोणा बरोबर होती? म्हटलं रे हा, तो वरचा दादा आहे ना, त्याच्या बरोबर होती मी. त्याला ते साडी घ्यायची होती ना वहिनीसाठी, म्हणून आम्ही गेलो होतो. तुम्ही सिरियल मध्ये डायलॉग बिलॉग लिहिता का? बोला, तुम्ही सांगा दोघांविषयी. ही माझी मुलगी आहे, फार प्रेमळ आहे आणि सगळ्यांना मिळून मिसळून असते. सगळ्यांना एकत्र करण्याचा स्वभाव नाही आहे आणि हे जावे आहेत ते पण खूप चांगले आहेत. हा माझा नातू आहे, ते नाचू नये चांगली. मला पण चांगली सांभाळतात, चांगले आहे स्वभाव. नातू आहे, नाचू नये, प्रेमाने वागतात, प्रेमाने बोलतात एकमेकांशी की तुमच्याशी? आमच्याशी. तुमच्याशी? बरं. ही माझी सुनबाई आणि हा मुलगा, ती चांगली प्रेमळ आहे, स्वभाव वगैरे सुंदर आहे, तिला काय बोलायची गरजच नाही लागत. अजून कोण बोलणार? घ्या. गणेश माझा भाऊ आहे. बरं. ऍक्च्युली त्यांचं दोघांचा अफेअर असताना त्याने मम्मीला सांगितलं, पण मला फार नंतर सांगितलं. अरे अरे. तर मला बोलला की मला तुला भेटवायचंय कोणाला तरी, तर मी तुला एका जागी घेऊन जातो, तू ये. तर मी मला त्याने सिद्धिविनायक मंदिरात नेलं. बरं. आणि दर्शन झाल्यानंतर ही पण आमच्या मागे दर्शन घेत होती. पण ती नंतर पुढून आली. तर मी म्हंटल की अरे स्वाती तू इथे कुठे? तर ती बोलली अगं मी दर्शन घ्यायला आलेली, तर तुला पाहिलं. तर भाऊला हीच आहे जिला मला तुला भेटवायचं होतं. मी बोलली हिला तर मी ओळखते, म्हटलं समोरच्यांकडे यायची ना मावशीकडे, हिला ओळखते. तो ही मला खूप आवडते, मला हिच्याशी लग्न करायचंय तर करू का? तर मी बोलली की मी आता नाही बोललं तू नाही करणारस का? तो बोलतो नाही करायचंय पण तुला दाखवत नाही मी. तर मला ती खूप आवडायची, तिचा स्वभावच शांत आहे आणि ती खूप छान सगळ्यांना बोलवते ना, पाहुणचार वगैरे छान करते, सगळ्यांशी हसून खेळून राहते. मग त्याच्यामुळे मी त्याला बोलली हो ठीक आहे चालेल कर. क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे झाले तर कुणाला देणार? क्षमा मागायची तर मी माझ्या आई वडिलांची मागेन, कारण मी लग्न म्हणजे असं मी करायचं, मला करायचंच आहे त्या मुलाशी. मी या इंटेन्शननेच मी पप्पांशी बोलत होती की मला त्या मुलाशीच लग्न करायचं आहे. तर कदाचित ते हर्ट झाले असतील, कारण लग्नाचं जेव्हा माझी पाठवणी होती त्यावेळी पप्पांना मिठी मारून मला एवढं रडायला आलं की म्हणजे मी त्यावेळी पप्पांना खूप सॉरी बोलली, पप्पा मला खूप माफ करा, तुम्ही नकळत माझ्याकडून जर दुखावलं असं. मी आताही त्यांना बोलते की पप्पा मला माफ करा, जर माझ्याकडून नकळत काही चूक घडली असेल तर. धन्यवाद. धन्यवाद तर सगळेच आहे, सगळ्यांचीच मी आभारी आहे, कारण सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं, म्हणजे म्हणजे आई वडिलांनी पण तिकडच्यांनी पण मला सांभाळून घेतलं, पण इकडच्यांनी पण, कारण मला माहिती मी कशी आहे, थोडीशी अल्लड आहे, थोडीशी मला म्हणजे एखादी गोष्ट जर हवी असेल तर मी कुठलाही इंटेन्शन मला ती पाहिजे असते, जिद्द माझ्यामध्ये आहे ती गोष्टीची, आणि त्याच्यामुळे माझ्याकडून जर ती जिद्द पूर्ण करताना जर कोणी हट झालं असेल क्षमाही मागेन आणि थँक्यू ही बोलून की मला सांभाळून घेतल्याबद्दल. मी सुद्धा सॉरी माझ्या मावशीला बोलणार, कारण जशी ती मावशी माझ्याकडे आणि समोरच्या मावशींमुळे थोडेफार वादविवाद झाले, त्यांचं रिलेशन स्पॉइल झालं आणि अगेन तिच्या फॅमिलीसुद्धा माझ्यामुळे थोडीफार हर्ट झाली असेल, कारण लव्ह मॅरेजेसमध्ये नकळत खूप जणांची मनं दुखवले जातात. ठीक आहे, तर त्यासाठी सॉरी आणि थँक्यू सर्वांना, स्पेशली माझ्या मम्मीला, माझ्या काका मावशीला आणि माझ्या इकडचे मामा मामीला, त्या लोकांनीच्या ह्याच्यामध्ये मला सपोर्ट केला आहे आउट ऑफ द वे जाऊन, माझ्या लग्नासाठी असो किंवा माझ्या करिअरमध्ये किंवा इच अँड एव्हरीथिंग. आय एम थँकफुल टू. मला तुम्हाला विचारायचं आहे,
तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. ऑफिस मधून आल्यावर लगेच मोबाईल असतो त्यांच्या हातामध्ये, थोडा मग त्यांनी काय जरा कमी केलं पाहिजे. विचारूया काय कमी करेन, चालेल ठीक आहे. पण नंतर मग मला असं वाटेल की मी तीन तीन दिवस मोबाईलच नाही बघितला. विषय एवढाच आहे, त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण होणार की नाही तिला त्याचं रिझन माहिती आहे त्याचं. हो फक्त थोडं विचारतोय ते सांगा ना. चालेल थँक्यू. दुसरी अपेक्षा ठीक आहे. जरा थोडा तापट स्वभाव आहे, आता जरा हल्ली झाला आहे कमी त्यांचा, तो जरा कमी व्हायला पाहिजे. पण बऱ्यापैकी झालाय म्हणजे अगदी. अपेक्षा काय तुमची? थोडा कमी झाला पाहिजे. कमी झाला काय केलं कमी तापट स्वभाव? ज्या वेगाने ते बोलले ना त्या वेगाने तो काही होणार नाही, पण करायला पाहिजे. ठीक आहे. तिसरी अपेक्षा? बाकी तशा नाहीये, अपेक्षा व्यवस्थित आहे बाकी. पण फक्त असं वाटतं की कधीतरी म्हणजे थोडं स्वयंपाकामध्ये असं म्हणत नाही, मी होम हाऊस वाईफच आहे, पण थोडंसं जरा किचनमध्ये पण लक्ष, म्हणजे काहीतरी स्वतःचा चहा तरी करून घेतला पाहिजे. अगदी मी नसली की काही चहा पण पिणार नाहीत, तसेच जाणार ऑफिसमध्ये. तर तेवढा फक्त त्यांनी घ्यावा असं वाटतं. काळजी वाटते. काळजी वाटते. ओके बरोबर. पण मी काय मागत नाही असं काय, असं म्हणजे असं चहा नसला तरी कसे दिवस काढतो, काय करणार काय करणार. तुमच्या तीन अपेक्षा सांगा. वैली मला म्हणजे एकदम शांत स्वभाव आहे ना, जरा बोललं पाहिजे जरा, मग जरा मजा येते ना. काय हो जरा तिला बोलकी गेली आहे जरा, या सोसायटी मला वाटतं आल्यापासून मी थोडी बोलायला लागली आहे. या सगळ्या मैत्रिणी आहे, बोलकी मैत्रिणी त्यांच्यात राहून सहजामध्ये. दिवसभर मी घरी असतो ना, शिफ्ट ड्युटी आहे मला, त्यामुळे असलो घरी का मी बडबड चालू असते माझी. म्हटलं कानावर पडून काहीतरी, मग काहीतरी मग काहीतरी उलट बरं, ज्याच्यावर ती भडकेल म्हणून ती बोलते तुम्ही भडकता. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा म्हणजे तिने आता जरा थोडी दगदग कमी करावी, खूपच हे आहे ती समाजसेवा वगैरे, म्हणजे आता संस्कारावर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिने संस्कारावर आता परत चालू करावी, आता मध्ये एक दोन वर्ष तिने गॅप घेतलाय. बरं, दोन्ही गोष्टी आहेत. दुसरी अपेक्षा आहे की दगदग कमी करायची होईल. आणि तिसरी अपेक्षा? आता जानेवारी पासून सुरू करणार आहे. अरे चांगली बातमी आहे, कारण खूप जण विचारत संस्कार वर्ग का नाही चालू करत, आता करणार ठरवलं. दोघांनी ज्या एकमेकांबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण हो, या दोघांनाही शुभेच्छा देऊया. नुसत्या शुभेच्छाच नाही तर या शुभेच्छांबरोबरच मिस्टरांना मिळते आहे झी मराठीकडून ही भेटवस्तू, आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही, मला माहित होतं ही काय दोन तीन दिवस येईल आणि नंतर सांगेल काय ते, पण त्यापूर्वी त्यांचं तसं बघणं असेल ना तुमच्याकडे, म्हणून तर मी प्रपोज केला ना. एक चावल लागते ना आपल्याला. हो ना, लागली होती. नाही मला नव्हती लागली, पण मला स्वतःलाच नव्हती लागली. हे खोटं बोलते आता. तुझ्यासाठी खाली जमिनीवर गादी घातलीस. नाही बरं केलं, माणसानं पायरी ओळखून असलेलं बरं असत. गादी तुमच्यासाठी खाली टाकली, माणसाचे पाय जमिनीवरती असले ना का तोंडावरती पडत नाही माणूस. तू खाली खाऊन झोपला सांग बरं, कारण ते हे दिवसभर काम करत असतात ना लॅपटॉप वरती, नुसतं बसून काम, म्हणून डॉक्टर बोलले का तुम्ही जमिनीवरतीच राहा. आणि आमचा विरोध डावलून जर कोण ऊस तोडायला गेला तर सगळा फड पिटवून देऊ आम्ही. शेतकऱ्यांचा विश्वास तुझ्यावर आणि तुझा सूरजवर, मग झालं की जोवर सूरज उसाचा दर जाहीर करत नाही तोवर कुणाचा विश्वास बसणार नाही त्याच्या. राणा भाऊजी असं म्हणत होत की सूरजवर आमचा काही भरोसा नाही, सूरज निस्ती दारू पितो, सूरजचा मागचा रेकॉर्ड लई खराब आहे, सूरजवर विश्वास. पप्पा मम्मीच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, त्यासाठी मी सॉरी म्हणते. चला की जेवायला घेऊया, करा सुरुवात. जे घे.